कागल एसटी आगारात स्क्रॅप करण्यात आलेल्या तेरा बसमधील सव्वीस बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी या याबाबतची फिर्यात आगार व्यवस्थापकांनी कागल पोलीस ठाण्यात दाखल केली आहे या बॅटऱ्यांची किंमत अठ्याहत्तर हजार रुपये आहे राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यातील सर्वच आगारातील स्क्रॅप झालेल्या पासष्ट बसेस कागल एस टी आगारात ठेवण्यात आल्या आहेत या बसमधील इंजिन काढून त्या एसटी आगारा शेजारील मोकळ्या जागेत उभ्या करण्यात आल्या आहेत राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या महामंडळाच्या जागेला तीनही बाजूंनी संरक्षक भिंती तर एका बाजूला तारेचं कुंपन आहे या संरक्षक भिंतीची उंची कमी आहे गेल्या आठवड्यात सतत पाऊस पडत होता या पावसाचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी तेरा बसमधील सव्वीस बॅटऱ्या लंपास केल्यात कर्मचारी स्क्रॅपच्या गाड्या लावण्यासाठी गेल्या असता चोरीची घटना उघडकीला आली आगार व्यवस्थापक प्रकाश शिंदे यांनी चोरीची फिर्याद कागल पोलीस ठाण्यात दाखल केले या प्रकाराचा तपास सहाय्यक फौजदार अशोक पाटील करत आहेत